तुम्हाला पुरावे भाजपवाले पुरवतात पण तुमच्याबद्दलचीच माहिती तुमच्याच पक्षातले लोक विरोधकांना पुरवत असतात आणि मग ते जाहीरपणे विरोधक बोलतात की मग या बाईंना फार लाईफस्टाईल त्यांची फार हे आहे की यांना फाईव्ह स्टार हॉटेल लागतं बाहेर फिरताना त्याच्यानंतर मग त्यांना मोठ्या मोठ्या गाड्या लागतात मग तिकडच्या नेत्यांना जिल्हा प्रमुखांवर त्या डाफरतात मग त्यांची भांडणं होतात मग ही बाई त्यांच्या डोक्यावर जाऊन बसते असं विरोधकच जाहीरपणे बोललेले आहेत अंबादास दान अंबादास दानवेंना मी फोन केला होता असं शिरसाट जाहीरपणे बोललेले मग हे का होतंय तुमच्याबरोबर दोन गोष्टी नशीब एवढ्यावरच भागलं आहे कोटी दोन कोटीची कोणी गोष्ट केली नाही <coughs> दोन गोष्टी त्याच्यामध्ये एक समजा मला कुठे राहायचे पहिली गोष्ट तर मी जी राहण्याची थी ठिकाणं असतात ती कार्यकर्त्यांची घरं असतात कारण ती माझी चळवळीतली सवय आहे ॲज अ फिमेल कॅन्डिडेट म्हणून ते सगळ्यात सेफ असतं सो मी ते जास्त प्रिफर करते आणि खूप छान बिचारे काळजीसुद्धा घेतात खूप आपुलकीने सो मी ते प्रिफर करते त्यामुळे तो काही मुद्दाच येत नाही पण त्याच्याही पलीकडे जाऊन समजा मी राहायचं ठरवलं फाईव्ह स्टारला तुझे बापाचं काय जातं आहे बिल तर माझा पक्ष देणार आहे ना माझ्या पक्षाने केली एका तक्रार तू कोण बोलणारा लंपट माणूस खोक्यासाठी गुवाहाटीला गेलेला माझा पक्ष माझ्यासाठी माझा पक्ष माझ्यासाठी वाटेल ते करेल जेव्हा माझ्या पक्षाची तक्रार असेल किंवा पक्ष मला ते देणार नाही तेव्हा वेगळी गोष्ट आहे राहिला प्रश्न माझ्या लाईफस्टाईलचा अहो मग आल्यापासून मला तुमच्यातल्या तीन ते चार जणांनी विचारलं की ॲटलिस्ट यू वॉन्ट टू सेट युअर हिअर आणि मी इथेच आली तशी बसली आहे माझी लाईफस्टाईल काय आहे ती माझ्या अंगावरची साडी साधारणतः एक पाचशे रुपयाच्या हातली आहे सो माझ्या लाईफस्टाईलबद्दल बोलणाऱ्या लोकांना मला काही फार उत्तरंसुद्धा द्याविषयी वाटत नाहीत कारण ते त्या त्या लायकीचं बोलतच नाहीत मी जे प्रश्न विचारते ना मला त्याची उत्तरं द्या मुद्द्यांना मुद्द्यांनी उत्तरं द्या हे जे काही असे काहीतरी भंपकपणा करायचा हा, हा भंपकपणा म्हणजे निव्वळ काहीतरी वाह्यातपणा असतो त्याला काही अर्थच नाही त्याला शेंदा ना बुडखा